नमो नारायण मी शैलाच्या चन्नावार, नांदी ग्रुप नांदेड वाचन वाचनकट्ट्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आईचे डोळे खूप सुंदर कथा आहे पालकांनी आपल्या मुलांना जरूर एक वेळा ऐकवावी गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकृष्णाचं अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो घर शोधता शोधता प्रश्न पडला अशा झोपडपट्टीत राहतो रामकृष्ण पण राहतो किती नीट नेटका त्याच्या व्यक्तिमत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेलो इथंच तो राहतो असं म्हणून कोणीतरी सांगितलं काळो खातून प्रकाश बाहेर यावा तसा सलील माझ्या आवाजानंच बाहेर आला सर आत गेलो अभिनंदन गुच्छ देत मी म्हटलं मला जायला तसा तीन चार दिवस उशीरच झाला होता अभिनंदनाची पहिली वर्दळ थांबून आता रुटीन सुरू झालं होतं गुणवत्ता यादीत आलेल्या मुलाचं हे घर असं रामकृष्ण अभ्यास कुठे केला असेल बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्याने अभ्यास कसा केला असेल त्याचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात ते काळोखे कोपरे पाहत स्वतःलाच विचारित होतो सर खूप खूप बरं वाटलं खरं तर तुम्ही घरी आलात हे खरंच वाटत नाही आहे सावरलेलो नाही आहे मी तुमच्यासाठी चहा करतो असं म्हणत तो स्टोव्हला पंप मारू लागला रामकृष्ण राहू दे आपण बाहेर घेऊ तुम्ही काळजी करू नका मी उत्तम चहा करतो कोळसेवाडीत कॅन्टीन चालवतो फक्त चहाचा चहाच्या वाफांनी वातावरण भारलं घरात दुसरं कोणी ताई आहे टायपिंगच्या क्लासला गेली वडील किराणा दुकानात हमाल आहेत आई आई आई, आई नाही रेंगाळलेली स्तब्धता कशी प्रवाही करावी या विचारांना मी गोंधळलो चाहत्यानं खरंच उत्कृष्ट केला होता अगदी जीव ओतून रामकृष्ण तू मार्गदर्शन व्याख्यानमालेत येत होतास भेटत होतास उत्तरपत्रिका पुन्हा पुन्हा तपासून घेत होतास पण तेव्हा तुझ्याकडे पाहून सर माणसाची परिस्थिती दिसलीच पाहिजे का आपले कष्ट आपलं जगणं बघून कुणीतरी अरेरे करून म्हणणं यानं काय साध्य होतं आता सुद्धा मला खूप बक्षिसं मिळाली पण ती कायम पुरणार आहेत का पुढचं शिकायला कष्ट करावेच लागणार टी व्हीवाले आले निघून गेले एका मोठ्या क्लबचे अध्यक्ष आणि आमदार खासदार गाडी आत येत नाही म्हणून उतरून आतही आले नाहीत सर परिस्थिती माणसाला आहे त्यापेक्षा मोठं करते रामकृष्णाची चमक गुणवत्ता यादी पुरती उरली नव्हती ती वाक्या वाक्यातून डोळ्यातून चमकत होती कुठून शिकलास हे सगळं सभोवतीच्या मुलांकडून म्हणजे ती नुसताच टाईमपास करतात बहुतेक नापास होतात मग रात्री जुगार चोरी लुबाडी हा त्यांचा उत्पन्नाचा मार्ग तेव्हा ठरवलं आपण तसं व्हायचं नाही याच वर्षी नाही सात्वीतच ठरवलं सातवीतच माझी आई गेली इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साध्या निमोनियानं बदलेल बदलत सर बदलतच आहे सर गरिबीचा विचार करायला वेळच कुठे आहे तसे आपले डोळे क्वचितच भरून येतात काळजाशी दडलेले अश्रू क्वचितच पापणीच्या काठावर येतात माझ्या आणि अनेक कॉलेजच्या भोवती चकाट्या पिटत वेळेचा कचरा करणारी असंख्य मुलं आठवली रानगेंड्याप्रमाणे फटफट्या घेऊन उधळणारी फी देऊन प्रवेश घेणारी तरीही वर्गात बसणं पाप मांडणारी असंख्य मुलं त्यांच्याच वयाचा रामकृष्ण असेही अनेक चेहरे डोळ्यांपुढून झरकन तरळून गेले रामकृष्ण एकदा माझ्या वर्गात ये मुलांशी गप्पा मारायला सर एवढं मोठं करू नका मला असे काबाडकृष्ट करून मिळ शिकणारे माझ्यासारखे अनेक आहेत मनातला वॉचमॅन जागा असला की कुणी सांगावं लागत नाही आपण कुठल्या परिस्थितीत जगतो आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात याची आठवण सतत जागी असेल ना तर शाळेच्या वर्गातल्या अभ्यासानंही मार्क्स मिळतात क्लासेस बिसेसची चैन झोपाळू मुलांसाठी रिक्षापर्यंत रामकृष्णाबरोबर बरोबर आलो तिथेही बोलत राहिलो बराच वेळ बोलता बोलता तो चटकन बोलून गेला सर भोवतीची मुलं पाहून केव्हा तरी मलाही थोडी झापड आल्यासारखं होतं मग अशा वेळी मी मी फक्त आईचे डोळे आठवतो आई राब राब राबायची कागदाच्या पिशव्या करीत गोंद कात्र्या घेऊन आम्ही तिच्या भोवतीत बसून तिला मदत करायचो वडिलांची गिरणी संपा नंतर बंदच पडली त्यानंतर वनवास मागे लागला शेवटी ती बोलायची मी काही आता जगत नाही पण तुझ्याकडे माझे डोळे कायमचे असतील तू कसा शिकतोस मोठा होतोस ते पाहण्यासाठी सर ते डोळे आठवतात हो रिक्षात बसलो तेव्हा हेच आठवत राहिलं सतत कोणीतरी आपल्याला सांगावंस का लागावं अभ्यास करा लवकर उठा पालक किती मरमरमरतात याची आतून जाण असणारा असा एखाद दुसराच परवा एक शिक्षिका असलेली पालक आई स्टाफ रूम मध्ये विषण्ण चेहऱ्याने आली मुलगा सकाळी उठतच नाही हो सातचा लेक्चर नेहमी बुडवतो ऐकतच नाही आता म्हणतो शिकायचं नाही काही करायचं नाही कुणाचं मुळी ऐकतच नाही फक्त रडायची बाकी होती ती बाई खूप काही सुंदर घडविण्याचा तारुण्याचा ऋतू संपून गेल्यावर कितीतरी विद्यार्थी जागे होतात तेव्हा उशीर झालेला असतो एक भकास दुपार आणि निराश संध्याकाळ सकाळी उठण्यासाठी जबरदस्ती कॉलेजला जाण्यासाठी जबरदस्ती मग शिकण्यासाठी परीक्षेसाठी त्याआधी वर्गात हजर राहण्यासाठी जबरदस्ती जबरदस्तीनं कधी फूल उमलतं का रोपानं स्वतःहून आतून ठरवलेलं असतं था, विद्यार्थ्यांनाही असं आतूनच ठरवायला हवं आईचे बाबांचे डोळे आठवण्यासाठी ते प्रत्यक्ष मरायलाच हवेत का आपण वर्गात गुंडगिरी करताना किंवा वाह्यात वेळ घालवताना चाचणीतून शून्य मार्क मिळवताना बसमधून लोकलमधून लोंकळत येणारे आई वडील आठवत नाहीत मुलांसाठीच पैसे जमा करायला सारखे वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीच्या कामासाठी वाऱ्या करणारे थकलेले बाबा आठवत नाहीत घरात आपण लहान असू पण जाणीवेनं थोडं समजूतदार झालं तर पालकांच्या घामाचं गुलाब पाणी होऊ शकत यशाची राईस प्लेट रेडीमेड मिळत नाही हे आत्ताच कळायला हवं यश शिजत ठेवावं लागतं परिस्थितीच्या धगीनं कधी महत्वाकांक्षेच्या इंधनानं आयुष्य उकळत ठेवावं लागतं हे केव्हा कळणार चाळीसाव्या वर्षी एस एससी ला फॉर्म भरायला पैसे नव्हते ते रामकृष्णाकडे पाहताना आठवून गेलं आईच्या हातातली शेवटची सोन्याची बांगडी गहाण टाकण्यासाठी तीही कधीच न मिळण्यासाठी निघालेले माझे वडील आठवले आई म्हणाली ही शेवटची पुढे काय अजूनही घरातले ते क्षण आठवतायत नातेवाईकांनी केलेली उपेक्षा आठवते निष्कांचन आईला पुढे येऊ न देणारे नातेवाईक आठवले कुणाच्या तरी लग्नात माझी बोरमाळ तू घाल थोडा वेळ अगदीच काळी पोत बरी दिसत नाही असं आईला म्हटल्यावर माझी लाज वाटत असेल तर मी येणार नाही आले तर जशी आहे तशीच येईन हे बाणेदारपणे सुनावणारी आई आठवली आणि नंतर ती म्हणाली होती माझा दागिना बघायचा असेल तर माझा मुलगा पहा त्या वाक्याने केवढी जबाबदारी टाकली आपल्यावर ते आठवलं असे प्रसंगच झपाटून शिकणाऱ्या मुलांच्या आयुष्यात निरंजन होऊन येतात दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही पण आळस उदासीनता शून्यता पार नेस्तना करते मला दिलेल्या एका मुला आशा भोसले यांचं वाक्य आठवलं सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही खूप काही प्रेरणा देणारी ही, ही रसरसलेली आयुष्य तेव्हाच घडतात आकाराला येतात जेव्हा जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपल्याला आठवत असतात कष्टाळू अपार विश्वासाने कर्तृत्व गाजविण्यासाठी जगात ज्यांनी आपल्याला पाठविलं आहे असे आपल्यासाठी स्वप्न पाहणारे आईचे डोळे आपल्या आईचे डोळे लेखकाचे मनापासून आभार धन्यवाद